हॅलो फ्रेंड्स, वेलकम. मित्रांनो, आपण बघतो आहे ब्रेनस्टॉर्मिंग 1.2 या लेसनचे ऑन टू द समिट वर इज द टॉप. आपण मित्रांनो ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये आतापर्यंत क्वेश्चन नंबर 5 किंवा ॲक्टिव्हिटी नंबर 5चा पहिला प्रश्न मागच्या लेक्चरपर्यंत समजून घेतला आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. ज्या पद्धतीने धडा वाचावा लागतो त्याच पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने पुस्तकातील प्रत्येक प्रश्न बारकाईने वाचावा लागणार आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की केवळ आपण काय करतो, धडा वाचल्यानंतर केवळ जी काही प्रश्न असतात धड्यावर आधारित तीच बघतो आपण आणि त्याची उत्तरं देऊन मोकळे होतो, बाकीचं आपण बघत नाही. परंतु ज्या पद्धतीने आपण इथे काही गोष्टी एक्सप्लेन करतो आहे त्याचा अर्थ असा आहे की या गोष्टींमध्ये हे आपण संपूर्ण वाचत असताना काही प्रश्न आपण धड्याशी संबंधित वाचतोच, परंतु खाली काही प्रश्न येतात ती पॅसेजच्या संबंधित नसतात, पण त्यामध्ये असतं ग्रामर आणि त्यामध्ये असतं तुमचं रायटिंग स्किलचा भाग. आणि म्हणून आपल्याला असं पूर्ण वाचन करणं फार जरुरी आहे. मग ते सगळं वाचल्यानंतर त्यापैकी कोणता प्रश्न खरोखरच महत्त्वाचा आहे ते आपण स्वतः ठरवायचं आहे फॉर्मॅट बघून प्रश्नपत्रिकेचा. तोपर्यंत आपण निर्णय हा डायरेक्ट नाही घेऊ शकत की हे वाचणं जरुरी आहे किंवा ते वाचणं जरुरी नाही आहे. पूर्ण वाचल्यानंतर आपण डिसिजन आपला तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला प्रत्येक धड्याच्या बाबत वाचायचं आहे. आणि हे याकरिता की 11वी जी आहे ती 12वीचा पाया आहे आणि यामुळे 12वीचं जे काही आहे तुमची 12वीची तयारी ही 11वीमध्येच पूर्ण होईल. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला 12वीचं पण सगळंच वाचायचं आहे पुस्तकामधील पूर्ण भाग. ओके, तर आपण चला सुरू करूया आपला क्वेश्चन नंबर 5 दुसरी ॲक्टिव्हिटी. आपण इथे बघतो आहे आता इथे दिलेलं आहे गिव युअर ओपिनियन, म्हणजे तुमचं मत तुम्हाला इथे द्यायचं आहे. वेदर वी शुड ऑर शुड नॉट पार्टिसिपेट इन ॲडव्हेंचर स्पोर्ट बिकॉज, म्हणजे आता इथे तुमचं मत याच्यावर द्यायचं आहे की जे काही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे म्हणजे जे काही साहसी खेळ आहे किंवा साहसी जे काही उपक्रम आहेत त्यामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे याबाबत तुम्हाला तुमचं मत द्यायचं आहे. ओके, तर तुम्ही बघा ॲक्च्युली हे पर्सनल टाईप आहे. आणि हा जो प्रश्न दिसतो आहे तुम्हाला हा एखाद वेळेला तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स करीता सुद्धा येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. मग इथे जर तुम्हाला वाटत असेल की नाही सहभागी व्हायचे तर नाही, हो वाटत असेल तर हो लिहायचे, परंतु मित्रांनो त्याची कारणं पण द्यायची आहे तुम्हाला. ओके, त्याची कारणं पण द्यायची आहे. आता आपण बघतो काही काही टी व्ही सिरियलमध्ये किंवा काही काही सिनेमांमध्ये किंवा काही काही ॲड फिल्ममध्ये काही साहस दाखवलेले असतात मॉडेल्समार्फत, परंतु खाली सूचना येते की हे ट्रेंड झालेले आहेत प्रशिक्षकांकडून, त्यामुळे कोणीही घरी असा प्रयत्न करू नये असं असतं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही बघायचं आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर हो लिहायचं आहे, त्याची कारणं लिहायची, आवडत नसेल तर नाही लिहायचं आहे आणि त्याची कारणं लिहायची. ओके, त्यानंतर ॲक्टिव्हिटी 6 बघूया. आता आपण ॲक्टिव्हिटी 6 काय दिलेलं आहे, पहिला प्रश्न त्यामध्ये उपप्रश्न टेन्झिंग अँड हिलरी क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट, म्हणजे टेन्झिंगने आता याला टेन किंवा टेन पण काही काही ठिकाणी टेन्झिंग वाचलं जातं, तर ठीक आहे आपण टेन्झिंग वाचते सुरुवातीपासूनच. तर टेन्झिंग अँड हिलरी क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट, म्हणजे टेन्झिंग आणि हिलरीने इतिहास रचला
हिमालयाचं शिखर गाठो. देर आर मेनी माउंटेन्स इन महाराष्ट्र वेअर वन कॅन फॅन्सी हिज और हर चान्सेस ऑफ क्लाइंबिंग देम. आता बरीचशी पर्वतं आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे एखाद्याला आवड असते त्याची किंवा तिची क्लाइंबिंगची बाबा एक संधी मिळावी अशी इच्छा असते. इमॅजिन दॅट यू हॅव क्लाइम्ड अ माउंटेन अँड आर इमेन्सली थ्रिल्ड अँड एक्साइटेड. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड अबाउट इट. लेटर रायटिंगचा प्रश्न आहे मित्रांनो. तर यामध्ये असं विचारलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये अशी बरीचशी पर्वतं आहेत जी पर्वतावर चढाई करण्याची एखाद्याला संधी मिळावी अशी एखाद्याची किंवा एखाद्या मुलीची किंवा मुलाची अपेक्षा आहे, इच्छा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने टेन्झिंग आणि हिलरीने इतिहास रचला आहे माउंट एव्हरेस्टवरून त्याच्या आधारे हे विचारलेलं आहे. तर तुम्ही कल्पना करा की तुम्ही एखाद्या पर्वतावर चढलाय, चढाई केली आहे आणि तुम्ही अतिशय रोमांचित अत्यानंदात झालेला आहात. आता ते सगळे अनुभव तुम्हाला तुमच्या मित्राला पत्राच्या स्वरूपात लिहायचे आहेत. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे हा प्रश्न विचारलेला आहे. लेटर रायटिंगचा आहे आणि लेटर रायटिंगचा हा जो प्रकार आहे हा प्रकार आहे इनफॉर्मल. राईट टू लेटर युअर फ्रेंड हा इनफॉर्मल प्रकार आहे. तर याबाबत आपण एवढंच बोलू शकतो की तुम्ही फक्त इमॅजिन करू शकता. जर इमॅजिनेशन जर तुम्हाला जमत नसेल तर आपल्या या लेसनचा तुम्ही उपयोग करू शकतात. या लेसनचा तुम्ही एक प्रकारे हेल्प घेऊ शकतात. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. आणि यामध्ये ज्या पद्धतीने टेन्झिंगने आपल्याला सांगितलेलं आहे तीच वाक्य जर तुम्ही जशी तशी वापरली काही प्रमाणात तरी हरकत नाही. कारण ती त्याने डायरेक्टली इनडायरेक्ट स्पीचमध्ये वापरलेली आहेत काही काही वाक्य. जणू त्याने आपल्याला लिखाणाच्या स्वरूपात दिलेली आहे. तर फक्त तुम्हाला तिथे थोडंसं नाउन किंवा प्रोनाउन या गोष्टी तिथे बदलाव्या लागणार आहेत. ओके, आणि अशा पद्धतीने तुम्ही लेटर रायटिंगचा हा भाग पूर्ण करू शकता. तर प्रॅक्टिस करा. पत्रलेखन फार सोपा भाग आहे. 10वीपर्यंत तुमचं सगळं झालेलं आहे आणि बघा कशा पद्धतीने तुम्हाला लेटर लिहायचं आहे. जास्त नाही लिहायचं, थोडंफार लिहायचं आहे. जर समजा परीक्षेमध्ये हा प्रश्न जर आला तर तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 पानामध्ये हा प्रश्न संपवायचा आहे. मग 1.5 पानामध्ये किती वाक्य येतील हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. ओके, आता त्यामध्ये ॲक्टिव्हिटी 6 सेकंड जो उपप्रश्न आहे तो आपण बघणार आहोत. यू आर द कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह अँड युअर प्रिन्सिपल हॅज असाइन यू द टास्क ऑफ रायटिंग अ लेटर द डिव्हिजनल ऑफिसर सातपुडा माउंटेन रेंज नागपूर सिकिंग परमिशन फॉर द माउंटेनियरिंग एक्सपिडिशन टू बी ऑर्गनाइज बाय युअर कॉलेज. हा सुद्धा एक लेटर रायटिंगचा प्रकार आहे मित्रांनो. आणि यामध्ये असं विचारलेलं आहे की तुम्ही तुमच्या कॉलेजचे प्रतिनिधी आहात. तुम्ही तुमच्या कॉलेजचे प्रतिनिधी आहात आणि तुमच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी तुम्हाला एक काम दिलेलं आहे. काय काम दिलेलं आहे? तर रायटिंग अ लेटर टू द डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे विभागीय अधिकारी. विभागीय अधिकाऱ्यांना तुम्हाला पत्र लिहायचं एक काम दिलेलं आहे. आणि कोणते विभागीय अधिकारी आहेत ते? तर सातपुडा माउंटेन रेंज. सातपुडा जो पर्वत आहे नागपूरच दिलेलं आहे तिथे, तर त्याबाबत त्यांच्या
विभागीय ऑफिसरला तुम्हाला पत्र लिहायचं आहे, सातपुडा पर्वत शी संबंधित असणारे ऑफिसर्सला, आणि त्यांना काय तुम्हाला परमिशन मागायची आहे, सिकिंग परमिशन फॉर द माउंटेनिअरिंग एक्सपिडिशन टू बी ऑर्गनाइज बाय युअर कॉलेज. म्हणजे तुमच्या कॉलेजमार्फत सातपुडा पर्वत चढाई करण्याची एक योजना आखलेली आहे, तर त्या सातपुडा पर्वतावर चढाई करण्याकरिता तुम्हाला परवानगी मागायची आहे कोणाकडून, विभागीय अधिकाऱ्यांमार्फत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पत्र लिहावं लागणार आहे. पत्राचा भाग पुन्हा एकदा मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये तुम्हाला डिव्हिजनल ऑफिसरला पत्र लिहायचं आहे, आणि ते डिव्हिजनल ऑफिसर आहेत सातपुडा माउंटेन. आणि अशा पद्धतीने तुमच्या कॉलेजमार्फत एक मोहीम राबवलेली आहे पर्वतावर चढण्याकरिता. एक प्रतिनिधी म्हणून कॉलेजचे तुम्हाला पत्र लिहायचं आहे प्रिन्सिपलच्या आदेशाने, ठीक आहे. तर हा जो भाग आहे, आता हे जे पत्र आहे, हे पत्र, हे पण वरचं पण पत्र आपण बघितलं मित्रांनो, आणि हे पण पत्र बघितलं, हे आहे इन्फॉर्मल आणि हे फॉर्मल लेटर आहे. हे लेटर टू द ऑफिसर, लेटर टू द फ्रेंड. तर इथे बघा, दोन प्रकारचे पत्र आपल्याला इथल्या इथे बघायला मिळत आहे. तर ह्या गोष्टी आहे, तर अतिशय सावधगिरीने अशा पद्धतीने तुम्हाला पत्र लिखाण इथे करायचं आहे. आणि आपण बघितलं मित्रांनो, फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटरमध्ये फरक काय असतो. फॉर्मल लेटरमध्ये अतिशय फॉर्मल भाषा वापरली जाते, डीपली भाषा वापरली जात नाही. इन्फॉर्मलमध्ये तुम्ही काही आपल्या मित्रांना नातेवाईकांना काही विचारपूस वगैरे करू शकतात, परंतु फॉर्मल लेटरमध्ये फक्त जो विषय आहे तोच विषय तिथे तुम्हाला मांडावा लागतो. समजा तुम्हाला परवानगी हवी आहे पर्वत रोहणाची, तर तेवढंच, बाकी डिटेलिंग नाही. सो अँड सो कॉलेज, सब्जेक्ट, रेफरन्स, युअर सिन्सिअरली वगैरे वगैरे एवढंच यामध्ये लिहायचं आहे. आणि अशा प्रकारची जी फॉर्मल लेटर असतात ती जास्तीत जास्त 5-7 ओळीमध्ये संपतात. योग्य फॉर्मेशन जर तुम्ही केलं याचं व्यवस्थितपणे, सब्जेक्ट तिथे टाकला म्हणजे पत्राचा विषय, किंवा एखादा रेफरन्स जर असेल, उल्लेख असेल, तर तोही तुम्ही तिथे टाकू शकता आणि ते पत्र व्यवस्थितपणे तुम्ही लिहू शकता. परंतु फार काळजीने तुम्हाला हे लिहावं लागतं, कारण अशा प्रकारच्या पत्रामध्ये तुम्ही ज्याला पत्र लिहिताय त्याचा पत्ता तुम्ही व्यवस्थित टाकला आहे का हे चेक केलं जातं, तुमच्या पत्राचा विषय काय आहे ते चेक केलं जातं. आणि जर समजा रेफरन्स जर असेल एखाद्याचा प्रश्नामध्ये दिलेला, तो रेफरन्स तुम्हाला टाकावा लागेल. कधीकधी नोकरीकरिता अर्ज लिहिण्याकरिता एखादं पत्र येतं, ॲप्लिकेशन फॉर द जॉब, तर त्यामध्ये एखाद्या न्यूजपेपरची जाहिरात येते, तर त्या न्यूजपेपरचा रेफरन्स तुम्हाला तिथे द्यावा लागतो, जी तारीख असेल, जो न्यूजपेपर असेल, त्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने हे केअरफुली तुम्हाला पत्र लिखाण करावं लागणार आहे, ओके. त्यानंतर यामध्ये थर्ड बघा, आता बघून घेतला आपण एक फॉर्मल, सॉरी, हे फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आता वळूया तिसऱ्या उपप्रश्नाकडे. तिसरा जो उपप्रश्न आहे इथे जो दिलेला आहे तो आपण बघणार आहोत. कन्वर्ट द लेटर इनटू ईमेल फॉर्मॅट. आता ईमेल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे पत्र कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे नेमकं कोणतं लेटर इथे विचारलेलं म्हणजे सांगितलेलं नाही आहे, परंतु याच्यावरून आपल्या लक्षात येईल. आपण अगोदर हा फॉर्मॅट वाचूया आणि फॉर्मॅटमध्ये बघूया की कुठल्या प्रकारचं लेटर आपल्याला ईमेलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर हा फॉर्मॅट मित्रांनो अगोदर पूर्ण समजून घेऊया, म्हणजे मग तुमच्या लगेच लक्षात येईल की मित्रासाठीचं पत्र कन्वर्ट करायचं आहे की डिव्हिजनल ऑफिसरचं पत्र कन्वर्ट करायचं आहे ईमेलमध्ये, ओके. तर नेम, ॲड्रेस, डेट, सेंडर, ओके, पाठवणाऱ्याचा
पाठवणारा, सेंटर म्हणजे पाठवणारा, पाठवणाऱ्याचं नाव, पत्ता तुम्हाला लिहायचा आहे, तारीख लिहायची आहे, त्यानंतर रिसिवर्स डेसिग्नेशन, ज्याला तुम्ही पत्र पाठवताय तो रिसिवर असतो, तर त्याचं पद डेसिग्नेशन म्हणजे पद, ॲड्रेस, त्याचा पत्ता अँड सॅल्युटेशन, म्हणजे एक प्रकारचं सॅल्युटेशन म्हणजे सॅल्यूट वगैरे करणे किंवा मानवंदना वगैरे करणे असा त्याचा अर्थ होतो. तर ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट तुमचा काय आहे तो इथे लिहायचा आहे. आता मित्रांनो, याहून तुमच्या लक्षात येऊनच गेलं असेल की हे जे पत्र आहे हे पत्र ॲक्च्युली फॉर्मल लेटरचा भाग आहे, तो तुम्हाला ईमेलमध्ये ट्रान्सफर करायचा आहे, कन्वर्ट करायचा आहे, आणि तो भाग आहे हा, म्हणजे जो आपण क्वेश्चन 6 सेकंड टाईपचा जो प्रश्न वाचला डिव्हिजनल ऑफिसरचा, तर तो त्या पत्र, ते पत्र तुम्हाला ईमेलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, बघा इथे रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम, म्हणजे ऑफिसर जर समजा महिला असेल किंवा ऑफिसर जर पुरुष असेल तर त्यांचं तुम्हाला इथे लिहायचं आहे. मॅडम असेल तर मॅडम, सर असेल तर सर. त्यानंतर बघा इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ प्रपोज, म्हणजे उद्देश, उद्देश काय आहे पत्र लिहिण्याचा, म्हणजे तुम्हाला अगोदर परिचय द्यावा लागणार आहे तिथे, तुमच्या पत्रामध्ये तुम्हाला काय नेमकं काय तुम्हाला विचारपूस करायची आहे ती तुम्हाला तिथे इथे द्यावी लागणार आहे. म्हणजे सुरुवात किंवा तुमच्या विषयाची ओळख तुम्हाला अगोदर करून द्यायची आहे. ओके, मग त्यानंतर बघा मेन बॉडी, म्हणजे पत्राचा मुख्य भाग, त्यामध्ये इन्फॉर्मेशन, एक्सप्लेनेशन अँड एलॅबोरेशन, एलॅबोरेशन म्हणजे माहिती द्यायची आहे, काही स्पष्टीकरणं द्यायची आहे, आणि काही तुम्हाला एलॅबोरेट करायचं आहे, काही तुम्हाला स्पष्ट करायचं आहे, म्हणजे तेच आहे इथे. पब्लिक जरी दिलेलं आहे तरी स्पष्ट करून सांगायचं आहे, समजून सांगायचं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे द्यायच्या आहे. म्हणजे जर तुम्ही पत्र डिव्हिजनल ऑफिसरला जर लिहित असाल तर यामध्ये तुम्हाला अगोदर इथे तुम्ही पत्र कशासाठी लिहित आहे ते पत्राचा विषय तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे, की पत्र लिहिण्याचा जो तुमचा जो भाग आहे तो काय आहे. तर तुम्हाला परवानगी मागायची आहे क्रियारोहणाची, पर्वतरोहणाची, आणि इन्फॉर्मेशन की कॉलेजमार्फत आहे, ज्युनियर कॉलेज आहे, या अशा अशा गावाचं आहे, एवढे विद्यार्थी आहेत, एवढे टीचर स्टाफ आहे, किंवा किती विद्यार्थी त्यामधून तयारी दाखवत आहे, तर त्यांची पूर्ण माहिती, त्याचं कारणं तुम्हाला यामध्ये स्पष्ट करायची आहे. उद्देश काय आहे, कशा कोणत्या दिवसासाठी तुम्ही करताय, म्हणजे काय सेलिब्रेशन करताय, आणि कशासाठी तुम्ही पर्वतरोहण करण्याचं काम करताय, त्याचं तुम्हाला इथे स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. ओके, त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज, सॉरी कन्क्लुडिंग पॅरेग्राफ ओपिनियन रिक्वेस्ट, म्हणजे या हा जो तुमचा पत्राचा जो मेन बॉडी आहे, तुमची पत्राची जी मेन बॉडी आहे, त्या मेन बॉडीचा मग सेकंड पार्ट इथे येईल, म्हणजे इथे दुसरा पॅसेज तयार होतो आहे. म्हणजे बघा इथे तुमच्या त्या पत्रामध्ये 3 पॅसेज तयार होताना दिसत आहे आपल्याला. पहिले पॅसेज इथे इंट्रोडक्टरी, त्यानंतर दुसरा आहे मेन बॉडीचा, आणि तिसरा आहे कन्क्लुडिंग पॅरेग्राफ. म्हणजे आत्तापर्यंत 3 पॅरेग्राफ तुम्हाला एका पत्रामध्ये लिहायचं आहे, आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज, नंतर तुम्हाला ते क्लोज करायचं आहे, ज्या पद्धतीने आपण बोलतो की मला आशा आहे, मला रिक्वेस्ट वगैरे, अशा पद्धतीने तुम्हाला एक प्रकारे शिष्टाचाराचे वाक्य लिहून ते पत्र बंद करायचं आहे, लिहिणं थांबवायचं आहे. तिथे खाली सिग्नेचर आहे तुमची, आणि लिस्ट ऑफ एन्क्लोजर्स. आता लिस्ट ऑफ एन्क्लोजर्स काय आहे, तर लिस्ट ऑफ एन्क्लोजर अशी असते मित्रांनो की
काही रेफरन्सेस, काही कागदपत्र जर तुम्ही एखाद्या पत्राला जोडलेली आहेत, लावलेली आहेत, तर त्यांची एक यादी तुम्हाला तयार करायची की इथे आम्ही असं असं जोडलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर एक विद्यार्थी या नात्याने, विद्यार्थी रिप्रेझेंटेटिव्हच्या नात्याने जर तुम्ही पत्र लिहिताय, तर तुम्हाला तिथे प्राचार्यांचं परमिशन पत्र, अध्यक्षांचं परमिशन पत्र, जे काही तालुका असेल, मेडिकल रिपोर्ट असतील विद्यार्थ्यांची, ज्यांना गिर्यारोहण करायचं आहे त्यांचं मेडिकल रिपोर्ट तुम्हाला इथे द्यायचे आहे, आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे पत्र इथे क्लोज करायचं आहे. ओके, तर हा ईमेलचं फॉर्मॅट आहे, आणि ईमेल जो भाग दिलेला आहे तो आपल्या थर्ड युनिटमध्ये दिलेला आहे, डिटेलिंग तिथे दिलेला आहे ईमेलच्या बाबत व्यवस्थितरित्या, तर तो आपण अभ्यासणार आहोतच. आणि यापूर्वी तुम्ही मागच्या वर्षी 10th बऱ्याचशा गोष्टी लेटर रायटिंगच्या शिकलेल्या आहात, ईमेल वगैरे कसं लिहितात, काय लिहितात, तिथे ज्या पद्धतीने 10th प्रत्येक युनिटच्या शेवटी जो भाग दिलेला होता लाईव्ह इंग्लिशचा, त्यामध्ये हे सगळे पार्ट आपण अभ्यासलेले आहे ऑलरेडी. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे ईमेलचा भाग इथे समजून घ्यायचा आहे, आणि तशा पद्धतीने त्याचं लिखाण तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आता यामध्ये एक भाग असा आहे, आपल्या थर्ड युनिटमध्ये ते ईमेलचे डिटेल दिलेलंच आहे, परंतु तुम्हाला रेफरन्सेस जर पाहिजे असतील, तर तुम्ही मागच्या वर्षीचं पुस्तक जर तुमच्याकडे असेल 10th, तर तुम्ही ते पुन्हा एकदा वाचू शकतात. तुमची जवळ नसेल तर तुम्ही तुमच्या मित्राकडून ते पुस्तक घेऊ शकतात, एखाद्या ओळखीवाल्याकडून, आणि पुन्हा त्याची माहिती व्यवस्थित गोळा करू शकतात. कारण ईमेलची सगळी डिटेल्स त्यामध्ये दिलेली आहे, विथ मॅप दिलेला आहे, डायग्राम्स दिलेले आहेत की कशा पद्धतीने ईमेल लिहायचा, आणि ईमेल आय डी कसा असतो, काय असतो, याच्या सगळे डिटेल्स तिथे दिलेल्या आहेत, ते तुम्ही रेफरन्स करू शकतात. ओके, आता पुढचा जो भाग दिलेला आहे मित्रांनो, ॲक्टिव्हिटी 6 किंवा ॲक्टिव्हिटी 6 भाग म्हणूया त्याला आपण, तो दिलेला आहे बघा, लुक ॲट द सेंटेन्सेस. आता कम्पॅरिझन इथे हेडिंग दिलेलं आहे बघा, कम्पॅरिझन मीन्स तुलना करणे, दोन गोष्टी किंवा दोन व्यक्तींची तुलना करणे, ती चांगली असेल चांगल्याबाबत तुलना करणे, वाईट असेल वाईटबाबत तुलना करणे, त्याच्यावर चर्चा करणे, असा साधारण अर्थ कम्पॅरिझनचा आहे. ओके, थोडक्यात तुलना. तर बघूया काय आहे. लुक ॲट द सेंटेन्सेस गिवन बिलो, खालची वाक्य बघा जी दिलेली आहेत, फाइंड आउट विच वन इज करेक्ट, आणि शोधा त्यामध्ये की कुठलं वाक्य हे बरोबर आहे. इफ द सेंटेन्स इज रॉंग गिवन रिझन, इफ द सेंटेन्स इज रॉंग गिव रिझन्स. जर वाक्य जर चुकीचं असेल, चुकीची असतील, तर तुम्हाला त्याची कारणं आहेत त्यामध्ये द्यायची आहेत. ओके, आता इथे बघा, सुनीता इज द क्वाइटर ऑफ 4 सुनीता इज द क्विटेस्ट ऑफ द 4 अनिल्स कॉम्प्युटर इज मोर न्यू दॅन माइन. अनिल्स कॉम्प्युटर इज न्यूअर दॅन माइन. आय हॅव द वंडरफुलेस्ट मदर इन द वर्ल्ड. आय हॅव द मोस्ट वंडरफुल मदर इन द वर्ल्ड. अदिती इज मोर केअरफुलर दॅन मॅरी. अदिती इज मोर केअरफुल दॅन मॅरी. मित्रांनो, हा जो भाग आहे, हा भाग ॲक्च्युली डिग्रीचा आहे. हा प्रश्न वाचल्यानंतर, सगळे प्रश्न वाचल्यानंतर माझ्या लक्षात आला, म्हणजे ज्या पद्धतीने आपण डिग्री हा भाग शिकतो, सुपरलेटिव्ह कम्पॅरेटिव्ह आणि कम्पॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्री, तर ज्या पद्धतीने त्यामध्ये प्रश्न विचारलेले असतात, ही त्याच पद्धतीची प्रश्न आहेत कम्पॅरिझनची, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर साहजिकच आहे, जर डिग्रीचा जर तुमचा अभ्यास झालेला असेल, डिग्रीचा अभ्यास जर तुमचा झालेला असेल, तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल की मोर केव्हा वापरला जातो, मोस्ट केव्हा वापरला जातो. ओके, आता इथे
तुम्हाला मी इथे कारणं सांगितलेली आहेत, ती कारणं आणि तेही सांगतो. हे उदाहरण बघूया आपण, जी आणि एच. या जी आणि एचहून आपल्या लक्षात येईल की कोणतं उदाहरण करेक्ट आहे आणि कोणतं रॉंग आहे. तर आदिती इज मोर केअरफुलर दॅन मॅरी हे वाक्य जे आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. आणि आदिती इज मोर केअरफुल दॅन मॅरी, तर हे जे वाक्य आहे हे करेक्ट आहे. तर हे रॉंग का आहे? कारण फुलर असं कुठलं ई आर फुलरला लागत नाही. जे काही विशेषण आहे त्या विशेषणाला इथे केअर फुलला ई आर लागत नाही असं आपण कधीच वाचलं नाही आहे. आणि म्हणून अशा शब्दांना जर समजा केअरफुल ई आर लागत नाही त्यावेळेस मोर शब्द वापरला जातो. म्हणून इथे बोललेलं आहे की आदिती इज मोर केअरफुल दॅन मॅरी. ओके, म्हणजे आदिती ही मॅरीपेक्षा फारच काळजी करणारी आहे असं त्याचा अर्थ आहे. तर मोर केअरफुलर होऊ शकत नाही. जर इथे मोर आलेला आहे तर इथे ई आर येत नाही, किंवा इथे जर ई आर आहे तर इथे मोर येत नाही. हा साधा सोपा फरक आहे. ओके, तर डिग्री हा जो प्रकार आहे, डिग्रीचा जो प्रकार आहे तो तुम्ही पुन्हा जर अभ्यासला तर या सगळ्या तुमच्या गोष्टी लक्षात येतील ग्रामरमधला. ओके, तर इतकं साधं आणि सोपं आहे. तर यामधलं आपण दोघी कारणं मी तुम्हाला सांगितली. ओके, तसंच इथे जर वरचं उदाहरण बघितलं आपण, आय हॅव द वंडरफुलेस्ट मदर इन द वर्ल्ड, आय हॅव द मोस्ट वंडरफुल मदर इन द वर्ल्ड, ह्याच पद्धतीने हे वंडरफुलेस्ट जे आहे हे चुकीचं आहे आणि हे राईट आहे. कारण इथे ई एस टी समजा बेस्ट आहे वगैरे वगैरे, तर बेस्ट आहे, सर्वात चांगली आहे, मोठी आहे. तर इथे ई एस टी लागत नाही वंडरफुलला, म्हणून जिथे ई एस टी लागत नाही तिथे मोस्ट वापरला जातो. इथे बघा मोस्ट वापरलेलं आहे. ओके, म्हणजे अशी काही विशेषणं आहेत ज्यांना काही काही हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. ॲक्च्युली कम्पॅरिझन जरी इथे म्हटलेलं आहे ते सुपरलेटिव्हमध्ये येतं, म्हणजे सुपर क्वालिटी, मोस्ट मोस्ट बेस्ट वगैरे वगैरे. तर इथे ई एस टी जो आहे तो वंडरफुलला लागलेला आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि इथे मोस्ट आहे वंडरफुल, तर भरपूर चांगली, खूप चांगली असा त्याचा अर्थ होतो. फुलेस्ट असा शब्द नाहीच इंग्लिशमध्ये. म्हणून हे उदाहरण जे आहे हे रॉंग आहे आणि हे राईट आहे. ओके, इन दिस वे तुम्ही समजू शकता. त्यानंतर बघा खाली काय दिलेलं आहे, खालचं आपण बघून घेऊया. तर बघा पुन्हा आपल्याला तो जुना अभ्यासक्रम अभ्यासावा लागतो हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो यावरून. ओके, खाली बघा काय दिलेलं आहे. व्हेन वी कम्पेअर टू नाउन्स वी यूज कम्पेरेटिव्ह ॲडजेक्टिव्स, व्हेन वी कम्पेअर मोर दॅन टू नाउन्स वी यूज सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता हे सुपरलेटिव्ह आणि कम्पेरेटिव्ह डिग्रीचा भाग मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, त्याच पद्धतीने थोड्या वेगळ्या पद्धतीने इथे दिलेलं आहे. इथे असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण दोन नामांना कम्पेअर करतो, तुलना करतो, दोन नामांची ज्यावेळेस आपण तुलना करतो तेव्हा आपण कम्पेरेटिव्ह ॲडजेक्टिव्हचा वापर करतो, म्हणजे तुलनात्मक विशेषणांचा वापर करतो. अँड इथे पुढे दिलेलं आहे व्हेन वी कम्पेअर मोर दॅन टू नाउन्स, म्हणजे दोनपेक्षा अधिक नामांचा ज्यावेळेस आपण इथे कम्पेअर करतो, अधिक नामांना आपण ज्यावेळेस तुलना करतो त्यांची दोनपेक्षा अधिक, त्यावेळेस आपण सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हची वापर करतो, सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हचा वापर करतो. म्हणजे यावरून आपल्या एक लक्षात येत असेल, आपण तुलना करतो कधीकधी दोन लोकांमध्ये तुलना करतो, दोन वस्तूंमध्ये तुलना करतो, तर त्यावेळेस कम्पेरेटिव्ह फॉर्म असतो.
आणि दोनपेक्षा अधिक लोकांची ज्यावेळेस आपण तुलना करतो तो फॉर्म असतो सुपरलेटिव फॉर्म, सुपरलेटिव ॲडजेक्टिवचा. इथे उदाहरण दिलेलं आहे, मिलिंद इज टॉलर दॅन जॉन, म्हणजे मिलिंद हा जॉनपेक्षा उंच आहे. झाकीर इज द टॉलेस्ट ऑफ द थ्री ब्रदर्स, म्हणजे झाकीर हा तीन भावांपेक्षा उंच आहे. तर यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल मित्रांनो, हा डिग्रीचाच भाग आहे. तर इथे मिलिंद आणि जॉनची तुलना केलेली आहे. तर हा जो टॉलर फॉर्म आहे, टॉलर जो शब्द आहे, हा कंपेरेटिवचा फॉर्म आहे. ओके, टॉलर. आणि इथे झाकीर, इथे झाकीरचं दिलेलं आहे, झाकीर इज द टॉलेस्ट ऑफ द थ्री ब्रदर्स. आता इथे दोनपेक्षा जास्त भाऊ आहेत, तिसरा आलेला आहे, आणि इथे टॉलेस्ट वापरलेला आहे, म्हणजे इथे या टॉलरचं टॉलेस्ट झालेलं आहे, आणि म्हणून हा आहे सुपरलेटिव्हचा फॉर्म. इथे उदाहरण दिलेलं आहे. आता खाली बघा काय दिलेलं आहे, म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कंपेरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह काय आहे आणि सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह काय आहे. तर हे जे आहे, हे टॉलेस्ट हा जो शब्द आहे, हा जो टॉलेस्ट शब्द आहे, हा टॉलेस्ट शब्द आहे सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, आणि हा जो टॉलर आहे हा आहे कंपेरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. ओके, तर अशा पद्धतीने ही वाक्य आहेत. खाली बघा काय दिलेलं आहे, लुक ॲट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड ऑब्झर्व द चेंजेस इन द थ्री सेंटेन्सेस. लुक ॲट द फॉलोइंग सेंटेन्सेस, म्हणजे खालील वाक्य आपल्याला बघायची आहे आणि ऑब्झर्व करायची आहे, निरीक्षण करायचं आहे, अँड ऑब्झर्व द चेंजेस इन द थ्री सेंटेन्सेस. आणि या तिघी वाक्यांमधली जी काही चेंजेसेस आहे, जो काही बदल झालेला आहे, त्यांचं निरीक्षण करायचं आहे. डिस्कस द चेंजेस अँड नोट युअर रिस्पॉन्स. या चेंजेसविषयी आपल्याला काय करायचं आहे, डिस्कशन करायचं आहे, आणि तुमची जी काय प्रतिक्रिया आहे ती नोंदवायची आहे. नोट करणे म्हणजे लिहिणे, नोंदणे असा त्याचा अर्थ होतो. आता ही तीन वाक्यं आपण बघूया आणि यामध्ये काय चेंजेस आहे ते बघूया. अतुल इज नॉट as bright as Milind in study. The dining room is brighter than the kitchen. Anne is the brightest girl in class. आता इथे जे काही चेंजेस आहे मित्रांनो, हे तुमच्या लक्षात मी आणू इच्छितो. यामध्ये काय आहे, तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की ही सगळी डिग्रीची फॉर्म आहेत, इथे हा डिग्रीचा अभ्यास दिलेला आहे, हा एक ग्रामरचा भाग आहे. ओके, तर इथे जे आहे या वाक्याचा जर अर्थ आपण समजलो तर पुढचं काय आहे ग्रॅमॅटिकली ते पण आपल्या लक्षात येईल. तर अतुल इज नॉट ॲज ब्राईट ॲज मिलिंद इन स्टडी, म्हणजे अतुल हा मिलिंदसारखा अभ्यासामध्ये हुशार नाही आहे. ॲज ब्राईट ॲज मिलिंद, हुशार च्या सारखा हुशार, मिलिंदसारखा हुशार तो अतुल नाही आहे जो अभ्यासामध्ये आहे. म्हणजे च्यासारखा, च्यासारखा. आता इथे ब्राईटचा अर्थ हुशार म्हणून आलेला आहे. ॲक्च्युली ब्राईट या शब्दाचा अर्थ चमकणे होतो, चकाकी होते, पांढराशुभ्रपणा होतो. परंतु इथे स्टडीजचा शब्द आल्यामुळे याचा अर्थ हुशार असं आपण गृहीत धरूया. ओके, तर अतुल इज नॉट ॲज ब्राईट ॲज मिलिंद इन स्टडी, हे मित्रांनो पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. म्हणजे जसं आहे तसं. ओके, जसं आहे तसंच हे उदाहरण आहे. म्हणजे जी परिस्थिती तिथे दिलेली आहे अतुल आणि मिलिंदमध्ये, ती परिस्थितीचं वर्णन तिथे तसंच्या तसं इथे करण्यात आलेलं आहे. येते लक्षात? म्हणून हे पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. त्यानंतर बी बघा, द डायनिंग रूम इज ब्राईटर दॅन द किचन. डायनिंग रूम म्हणजे काय, जिथे जेवण वगैरे करतो आपण,
डायनिंग हॉल त्याला असं म्हटलं जातं कधी कधी, डिनर करतो आपण. ओके, तर डायनिंग हॉल, डायनिंग रूम इज ब्राइटर दॅन द किचन. म्हणजे डायनिंग जो रूम आहे तो अतिशय चकाकणारा आहे, चमकदार आहे. कशापेक्षा? किचनपेक्षा. किचनपेक्षा डायनिंग रूम जास्त चमकणारा आहे असं तिथे इथे दिलेलं आहे. म्हणजे इथे पण तुलना केलेली आहे डायनिंग रूममध्ये आणि किचनमध्ये, पण हाच ब्राईट इथे ER लागलेला आहे. या ब्राईटला इथे ER लागला, ब्राईटर झालेला आहे. म्हणजे हा जास्त चकाकणारा आहे, हा जास्त चकाकणारा आहे डायनिंग रूम किचनच्या रूमपेक्षा. ओके, इथे तुलना ऑटोमॅटिक झालेली आहे. त्यानंतर अॅन इज ब्राईटेस्ट गर्ल इन क्लास. म्हणजे अॅन ही सर्वात हुशार मुलगी आहे वर्गामध्ये. तर इथे कंपॅरिझन आलेलं आहे मित्रांनो, तुलना बघा कशी केलेली आहे या तिघी वाक्यांमध्ये, की जशीच्या तशी तुलना आहे. जसं अतुलची परिस्थिती आहे, जशी मिलिंदची परिस्थिती आहे, तशी केलेली आहे. परंतु इथे अधिक प्रमाण दाखवलेलं आहे. ओके, इथे अधिक प्रमाणात हा शब्द आलेला आहे ब्राइटर. म्हणजे डायनिंग रूम हा किचनपेक्षा जास्त चमकणार आहे, तर इथे थोडं जास्त दाखवण्यात आलेलं आहे, तुलना थोडी जास्त करण्यात आलेली आहे. म्हणून इथे ER लागलेलं आहे. म्हणून हे आहे कंपेरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण. आणि त्यानंतर आहे ब्राइटेस्ट गर्ल इन क्लास. आता क्लास म्हटलं म्हणजे तिथे एकापेक्षा जास्त मुली असतात, एकापेक्षा जास्त विद्यार्थी असतात. त्यामुळे इथे हे जे विशेषण आलेलं आहे ब्राइटेस्ट, हे आहे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव. ओके, आता जर आपण चर्चा करायची ठरवली यावर आणि यांचं जर आपण ऍडजेक्टिवचा विचार केला, तर हे आहे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव, राईट. हे आहे कंपेरेटिव्ह ऍडजेक्टिव आणि हे आहे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली चर्चा इथे पूर्ण करताना आपण दिसतो, येते लक्षात. इथे आता खाली जे दिलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल व्यवस्थितपणे, तुम्ही ते व्यवस्थित ऐकायचं तुमच्या लक्षात येईल नक्कीच. मी पुन्हा एकदा सांगतो, हे साधं आहे पॉझिटिव्ह, हे कंपेरेटिव्ह आणि हे सुपरलेटिव. ओके, जिथे ESTी लागतो किंवा बेस्ट लागतं तिथे सुपरलेटिवचं होतं, जिथे ER लागतो किंवा जिथे मोर लागतो ते कंपेरेटिव्ह डिग्रीचं असतं उदाहरण. आणि जिथे काहीच लागत नाही, जिथे फक्त ॲज लागतो किंवा जसं तसं लागतं, त्या विषय ते जे विशेषण असतं ते पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतं. ओके, आता खाली बघा, खाली जे दिलेलं आहे ते आपण बघूया. खाली अजून काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर मग ती पण समजून घेऊया आणि खालचा सातवा प्रश्नसुद्धा आपण समजून घेऊया. ओके, इथे दिलेलं आहे मेक अ लिस्ट ऑफ ॲडजेक्टिव्ह इन 3 डिफरंट फॉर्म ऑफ कंपॅरिझन, यूज डिफरंट टेक्स्ट टू फाइंड दीज. म्हणजे अशाच पद्धतीने तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे विशेषणांची, जे कंपॅरिझन दाखवतं वेगवेगळ्या 3 प्रकारांमध्ये. ज्या पद्धतीने आपण ब्राईट ब्राईटेस्ट ब्राईटेस्ट सॉरी ब्राईट ब्राईटर अँड ब्राईटेस्ट अशी जी 3 प्रकार झालेली आहे विशेषणांची, तशी विशेषणं तुम्हाला शोधायची आहे तुलनात्मक. ओके, यूज डिफरंट टेक्स टू फाइंड दीज. आणि वेगळ्या पद्धतीचे तुम्हाला धडे बघायचे आहेत किंवा वेगळ्या पद्धतीचे उतारे तुम्हाला बघायचे आहेत, त्यामध्ये तुम्ही ते शोधू शकता. ओके, या खालचा प्रश्न बघा आता. फिल इन द ब्लँक्स विथ कंपेरेटिव्ह सुपरलेटिव्ह अँड पॉझिटिव्ह फॉर्म्स ऑफ द करेक्ट ॲडजेक्टिव्ह इन द ब्रॅकेट. आता इथे तुम्हाला ABCDE असे 5 प्रश्न दिलेले आहेत आणि या 5 प्रश्नांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की कंपेरेटिव्ह सुपरलेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असे ॲडजेक्टिव्ह इथे फिल करायचे आहे. तर इथे जी उदाहरणं आहे त्याहून आपल्या लक्षात येईल, यू आर व्हेरी नॉटी, यू आर क्लेवर, यू आर व्हेरी नॉटी, यू आर डॅश डॅश युअर ब्रदर.
त्यानंतर द टायगर इज द डॅश डॅश ॲनिमल इन द झू. आता एक क्लेवर आहे इथे, डेंजरस आहे. द टायगर इज द टायगर इज द डॅश डॅश ॲनिमल इन द झू. झू म्हणजे जे प्राणी संग्रहालय वगैरे असतो त्या पद्धतीने. त्यानंतर दिस इज डॅश डॅश रोट इट इन टाउन बिझी. त्यानंतर माय न्यू हाऊस इज डॅश डॅश द वन आय यूज टू लिव्ह इन बिग. बिग दिलेलं आहे, हे विशेषणं दिलेली आहेत, क्लेवर, डेंजरस, बिझी आणि बिग. त्यानंतर आहे ही इज द डॅश डॅश बॉय इन क्लास फॉरगेट फुल. ओके, आता इथे जो प्रश्न दिलेला आहे यामध्ये तुम्हाला हा फॉर्म इथे करेक्टली भरायचा आहे. फिल इन द ब्लँक्स विथ कंपेरेटिव्ह, सुपरलेटिव्ह अँड पॉझिटिव्ह फॉर्म ऑफ द करंट ॲडजेक्टिव्ह इन द ब्रॅकेट. तर उदाहरण इथे जर आपण बघितलं, इथे सेकंड उदाहरण जर बघितलं, द टायगर इज द टायगर इज द मोर डेंजरस ॲनिमल इन द झू. किंवा द टायगर इज द डेंजर फूल. सॉरी, द टायगर इज द मोस्ट डेंजरस ॲनिमल इन द झू. मोस्ट इल इथे, कारण इथे बेस्ट येणार नाही, तर सर्वात जास्त टायगर इथे मोस्ट चं रूप येईल इथे, मोस्ट डेंजरस. ओके, तर डेंजरसच्या पुढे ई एस टी लागत नाही, म्हणून इथे मोस्ट हा शब्द येईल मित्रांनो. द टायगर इज द मोस्ट डेंजरस, मतलब मोस्ट हा शब्द इथे आल्यामुळे सुपरलेटिव्हचा फॉर्म इथे आला आहे. ओके, अशाच पद्धतीने तुम्हाला मग ही सगळी जी काही आहे ॲडजेक्टिव्ह इथे वापरायची आहे. एक उदाहरण मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केला मोस्टचं, त्याच पद्धतीने तुम्हाला बाकीचे फील करायचे मित्रांनो. ओके, त्याच पद्धतीने यू आर व्हेरी नॉटी, यू आर डॅश डॅश युअर ब्रदर. तर क्लेवरचं तुम्हाला काय इथे लिहावं लागणार आहे त्याचा तुम्ही अंदाज करा, स्वतः सेल्फ करण्याचा प्रयत्न करा. एक उदाहरण तुम्हाला इथे मोस्ट डेंजरस ॲनिमल इन द झू दिलं आहे. मोस्ट डेंजरस यासाठी की झूमध्ये एकापेक्षा जास्त प्राणी असतात, म्हणून इथे मोस्ट आलं. इथे मोर दोघांमध्ये तुलना होते, आणि मोस्ट किंवा बेस्ट किंवा ई एस टी जर असेल तर दोनपेक्षा अधिक लोकांमध्ये तुलना होते, वस्तूंमध्ये तुलना होते, असं त्याचं हे उदाहरण आहे. ओके, तर मित्रांनो पुन्हा हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे आणि शेवटी तुम्हाला हे उत्तरं इथे शोधायची आहेत. इथे वर जे आपण वाचलं हे सगळा स्टडीचा भाग दिलेला आहे आणि ही खाली प्रश्न दिलेले आहेत, तर एक प्रश्न तुम्हाला समजवण्यात आलेला आहे, बाकीचं तुम्ही ट्राय करा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला जमेल. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 7 आहे प्रोजेक्ट. प्रोजेक्ट आपल्याला येत नाही, परंतु प्रश्न काय आहे तो फक्त आपण समजून घेऊ. त्याचा अर्थ, गो टू युअर कॉलेज लायब्ररी अँड सर्च द इंटरनेट फॉर नेम्स ऑफ व्हेरियस माउंटेनियर्स हू हॅव सक्सेसफुली क्लाइम्ब्ड माउंट एव्हरेस्ट. म्हणजे जा तुमच्या शाळेच्या लायब्ररीमध्ये जा किंवा इंटरनेटवर शोधा वेगवेगळ्या प्रकारचे, ज्यांनी ज्या लोकांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे, शिखरावर पोचलेलं आहे, त्यांच्याविषयी तुम्ही शोधा, त्यांची नावं वगैरे. राईट इन युअर नोटबुक अबाउट देअर स्ट्रगल्स. तुमच्या वहीमध्ये त्यांच्या संघर्षाविषयी लिहा. द इंटरेस्टिंग अनॉकडेट्स दे हॅव शेअर्ड देअर फेल्युअर अँड द मेसेज दॅट वी गेट फ्रॉम देअर लिव्ह्स. सबमिट देम इन युअर टीचर. अनॅकडोट्स तुम्हाला तिथे वापरायची आहे. इंटरेस्टिंग अनॅकडोट्स म्हणजे काही नावं, वेगळ्या पद्धतीची नावं असतात, ते तुम्ही नाइन्थमध्ये शिकलेले असाल तशा पद्धतीने, आणि ज्या पद्धतीने त्यांनी काही मेसेजेस वगैरे दिलेले असतील, म्हणजे त्यांच्या स्ट्रगलच्या बाबत, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी काही नावं वापरली असतील त्यांच्याबाबत. त्यानंतर दे हॅव शेअर्ड देअर फेल्युअर अँड द मेसेज दॅट वी गेट फ्रॉम देअर लिव्ह्स. आणि त्यांच्या जीवनामधून जर आपल्याला काही संदेश मिळतो आहे तर तेही तुम्ही शेअर करा, लिहा तिथे.
आणि तुमच्या टीचरला ते सबमिट करा. अर्थात काय मित्रांनो, शॉर्टकटमध्ये या प्रश्नाचा अर्थ असा आहे की तुम्ही इंटरनेटवर शोधा ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे, शिखरावर गेलेली आहेत, आणि त्यांच्याविषयी तुमची पूर्ण माहिती लिहा. त्यांचं सक्सेस, त्यांचं जे काही अपयश असेल, आणि या सगळ्या गोष्टींमधून जर आपल्याला काही संदेश मिळतो आहे तर तोसुद्धा आपण तिथे लिहायचं आहे, आणि ते सगळं लिखाण आपण आपल्या वर्ग शिक्षकाला सोपवायचं आहे. तर हा प्रोजेक्ट आहे, हा प्रश्न काही परीक्षेमध्ये येत नाही, फक्त आपण आतापर्यंत जे वाचलं ते महत्त्वाचं आहे. ओके, तर मित्रांनो इथे आपण ब्रेनस्टॉर्मिंग हा भाग संपवलेला आहे ऑन टू द सबमिट वी रीच द टॉपचा, आणि इथे हा लेसन संपलेला आहे असं मी जाहीर करतो. तर इथे थांबतो मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू.